नमस्कार, स्वागत आहे आपले वैभव इज रेसिपी मराठी मध्ये। आज आपण उपवासाची चटणी कशी बनवायची ते बघत आहोत। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी वैभव इज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा वाटी खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, आलं, मीठ, जिरे, साखर, दही आणि साजूक तूप घेतलेलं आहे। या ठिकाणी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोवलेला ओला नारळ घालत आहे। यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट घालत आहे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे। 2 मीडियम साईजचे आल्याचे तुकडे, 1 मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मिरची वापरू शकता। 1 चमचा साखर घातलेली आहे, 1 चमचा दही घालत आहे, चवीनुसार मीठ घालत आहे चिमूटभर। आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत। या ठिकाणी पेस्ट बनवून घेतलेली आहे, बघू शकता। यामध्ये 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। आता या ठिकाणी आपण तडका बनवत आहोत। यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालत आहे। आता आपण ही चटणी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, त्यावरती आपण हे तेल आणि जिरीचा तडका घालत आहोत। बघू शकता खूप छान अशी आपली उपवासाची चटणी आहे ती तयार आहे। या नवरात्रामध्ये ही उपवासाची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। ही चटणी आहे ती तुम्ही इडली, डोसा याच्यासोबत सर्व करू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।